नमस्कार, मी धनश्री कडाळे. आय वन न्यूजमध्ये आपलं स्वागत. साळवाडी येथील गायरान जमिनीतील मातीची मोठ्या प्रमाणात चोरी झाली आहे. सदर जागेतील माती उत्खनन करून गावच्या उपसरपंचांनी स्वमालकीच्या शेतात भरावासाठी वापरली आहे. या मातीची कुठलीही रॉयल्टी भरलेली नाही. हा एक खूप मोठा भ्रष्टाचार आहे असे साळवाडी ग्रामस्थांचे म्हणणे आहे. सदर ग्रामपंचायत बॉडीने असे अनेक भ्रष्टाचार केले असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. नेमका काय आहे हा प्रकार जाणून घेतले आहे आय वन न्यूजचे प्रतिनिधी अभिषेक वामन यांनी. आता आपण साळवाडी गावामध्ये आहोत. खरं तर एक मोठ्या प्रकारचा भ्रष्टाचार या गावामध्ये उघडकीस आणण्याचा इथले स्थानिक ग्रामस्थ प्रयत्न करत आहेत. मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाला आहे. गावची जी गायरान जमीन आहे त्याच्यामधली जी पांढरी माती आहे, जो पोयटा आहे, तो उत्खनन करून उपसरपंचांनी स्वतःच्या जमिनीमध्ये टाकला आहे. अशा प्रकारचा भ्रष्टाचार आहे. त्याचप्रमाणे गायरान जमिनीमध्ये जे ऊस पिकाची लागवड केलेली होती, तो ऊस पीक देखील सरपंचांनी आपल्या नावावरती कारखान्याला पाठवला. त्याच्यातून जे आलेलं बिल आहे, त्याचं जे उत्पन्न आहे, ते देखील ग्रामपंचायतीला जमा केलेलं नाही. त्याच पद्धतीने त्याच्यामध्ये जे आंतरपिकं घेतली गेली, त्या आंतरपिकाचं देखील जे उत्पन्न आहे, ते देखील ग्रामपंचायतीत त्यांनी अद्यापपर्यंत जमा केलेलं नाही. असे बरेचसे मुद्दे आहेत. त्यांच्यावरती बऱ्याचशा मुद्द्यांचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. BDO-कडे या संदर्भात तक्रार देखील करण्यात आलेली आहे. BDO-नी त्याचा अहवाल पुण्याला खरं तर जिल्हा परिषदेकडे पाठवलेला आहे. त्याच्यातून निकाल जो काय लागायचा तो लागेलच, परंतु ग्रामस्थांमध्ये सर्वसामान्य जनतेमध्ये ही खदखद आहे की हा सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे, ही सर्वसामान्य जनतेची जमीन आहे आणि त्याचा वापर ह्या सर्वसामान्य जनतेसाठीच झाला पाहिजे. या संदर्भात ज्यांनी तक्रार केली होती BDO-कडे, ते तक्रारदार माझ्यासोबत आहेत. नेमकी कशा पद्धतीची तक्रार तुम्ही केली होती BDO-साहेबांकडे? आम्ही BDO-साहेबांना एक अर्ज दिला होता आणि जिल्हाधिकारी साहेबांना, असे एक CO साहेबांना, एक डेप्टी CO साहेबांना, असे 5 अर्ज मी काही जिल्हा परिषदला आणि इथं जुन्नर पंचायत समितीला दिला होता की आमच्या गायरानातून गट नंबर 844 व मिळकत नंबर 5 या ठिकाणून मातीचं उत्खनन झालेलं आहे. एका ठिकाणावर माती उचलून या गावच्या विद्यमान जे ग्रामपंचायत बॉडी आहे त्यांनी तो माती स्वतःच्या वावरांमध्ये नेऊन ती डेव्हलप केलेली आहे. वावर त्यांची स्वतःची शेती त्यांनी डेव्हलप केलेली आहे. अशा पद्धतीचे त्यांनी मातीचा भ्रष्टाचार केलेला आहे. या ठिकाणी तुम्हाला सर्व काही दिसतंयच आहे की आधीच्या म्हणजे गायरान सपाटीकरण पूर्वीची जी काही परिस्थिती आहे, कशा पद्धतीत माती म्हणजे किती उंच उंच टेकड्या होत्या, झाडं होती, हे सर्व काही या ठिकाणी सगळं गायब आहे आजच्या कंडिशनला. त्यानंतर त्यांनी जो ऊस जो लावला तो ऊस काढला आणि त्या ऊस काढल्याच्यानंतर तो ऊस त्यांनी काही पर्सनल त्यांच्या खात्यावरती पाठवण्यात आलेला आहे. त्या पद्धतीची त्यांनी काय कुठल्या प्रकारची नोंद नाही आहे, काही नाही आहे. त्यासाठी आम्ही तो अर्ज पुण्याला जिल्हाधिकारी साहेब, CO साहेब, डेप्टी CO साहेब सगळ्यांना ते अर्ज दिलेले आहेत. आणि आमची पुढची मागणी अशी आहे की या संदर्भात पुढची तात्काळ साहेबांनी यावरती लवकरात लवकर कारवाई करावी. नाही, मुद्दा असा आहे, जेव्हा या मातीचं उत्खनन सुरू झालं तेव्हा तुम्ही इथले स्थानिक ग्रामस्थ आहे, तुम्ही त्यांना विरोध केला नाही का की तुम्ही ही माती इथून उत्खनन करताय, तुम्ही स्वतःच्या वावरात टाकताय, नेमकं हे तुमचं काय चाललंय, अशी विचारणा तुम्ही त्यावेळी त्यांना करण्यात नाही आली? केली होती, पण त्यांनी काय शेवट्याच्या ओढओढीची उत्तरं दिली आणि शेवटी काय अधिकारी पदाधिकारी आहेत ना, त्याचा गैरवापर त्यांनी आता हे दिसतोय त्यांना. परमिशन घेतल्याचं कोर्टात सांगितलं आणि ते त्यावेळेस बोलले पण होते की आम्ही तहसीलदार साहेबांची रॉयल्टी भरलेली आहे, परमिशन घेतलेली, हे केलेली, ते केले, पण प्रत्यक्षात कुठल्याही प्रकारचा कागद त्यांच्याकडे नाही. निश्चितच खरं तर आपल्या पदाचा कुठंतरी गैरवापर होतोय का? त्यांचं असं सांगणं आहे की आम्ही तहसीलदार साहेबांपर्यंत रॉयल्टी देखील भरलेली आहे, म्हणजे आपण स्वतःही चुका करतोय आणि बाकीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील याच्यात गुंतवण्याचा प्रयत्न करतोय का? खरं तर हा एक संशोधनाचा मुद्दा या निमित्ताने उपस्थित आहे. बरेच दिवस तुमचं हे प्रकरण खरं तर कोर्टामध्ये चालू आहे, तुम्ही बरेच दिवस या प्रकरणावरती भांडत आहात, परंतु अजून कुठलाही ठोस निकाल तुमच्या हाती लागत नाही आहे. जर तुमची जी मागणी आहे ती जर पूर्ण झाली नाही तर भविष्यात तुमचं पुढचं पाऊल काय असेल? आम्ही नक्कीच उपोषणाला बसू. निश्चितच ग्रामस्थांनी या ठिकाणी उपोषणाचा इशारा दिलेला आहे. या मातीचं उत्खनन करून ही माती ज्या स्वतःच्या प्रायव्हेट जागेमध्ये टाकण्यात आली, नेमकी ती जागा कुठं आहे, नेमकी कशा पद्धतीने त्या मातीचा अपहार झाला हे देखील आपण पाहण्यासाठी जाणार आहोत. तो 98R असं क्षेत्र या ठिकाणी होतं, परंतु ग्रामपंचायत सदस्य, सरपंच आणि उपसरपंच यांनी कलेक्टरला कुठल्याही प्रकारची सूचना न देता या ठिकाणी ते कायरान विकसित केलं.
विकसित करताना त्या ठिकाणी असलेली पांढरी माती पोयटा याचं फार मोठ्या प्रमाणात उत्खनन झालं. साधारणतः महिनाभर या ठिकाणी गाड्या वाहत होत्या. तर त्या ग्रामस्थांना आम्ही त्यांना सांगितलं की या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीचा गैरव्यवहार करू नका, परंतु त्यांनी काही कोणालाही न मानता ते त्यांचा जो उपक्रम आहे तो चालूच ठेवला. त्यानंतर या गायरानामध्ये असलेली वेगवेगळी झाडं, आंबा असेल इतर झाडं असेल, त्यांनी कोणाचीही सूचना न देता तोडून टाकली. त्यानंतर त्यांनी थर्ड पार्टीबरोबर करार करून हे गायरान त्याला ऊस लागवडीसाठी दिले. त्याची कुठल्याही प्रकारची नोंद गायरानामध्ये आढळली, ग्रामपंचायतीमध्ये आढळली नाही. त्यानंतर बीडीओंनी ज्यावेळेस पंचनामा केला त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं सुरुवातीला की हे अतिक्रमण कुणी केलं हे आम्हाला माहीत नाही. परंतु त्यानंतर उपसरपंचांनी साधारणतः 3 महिन्याचा कालावधी गेल्यानंतर ज्या व्यक्तीने या ठिकाणी अतिक्रमण केलं होतं त्याला पत्र दिलं की तुमचं अतिक्रमण या ठिकाणी काढून घेण्यात यावे. मग जर तुम्हाला हे माहीत होतं की अतिक्रमण कुणी केलं आहे तर सुरुवातीला तुम्ही बीडीओंची या ठिकाणी चुकीची माहिती देऊन सरकारची त्याचप्रमाणे ग्रामस्थांची दिशाभूल केली. त्यानंतर तुम्ही स्वतः हा पत्र दिलं की या ठिकाणचं अतिक्रमण काढून घ्या. त्यानंतर ऊस जो लावगड झाला 98 मध्ये त्याच्यामध्ये ऊसामध्ये आंतरपीक घेतली गेली, त्याचीही कुठली सूचना ग्रामस्थांना केली नाही, शासनाला केली नाही. त्याचा फार मोठा प्रमाणाचा मोबदला त्यांनी स्वतःच्या खिशामध्ये घातला गेला आणि भ्रष्टाचार केला गेला. त्यानंतर दुसऱ्यांदा ज्यावेळेस बीडीओंनी पंचनामा केला त्या ठिकाणी 1/2 ऊस जो आहे त्यांनी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला स्वतःच्या नावावरती पाठवला गेला आणि 1/2 ऊस हा जो आहे तो विघ्नर कारखान्याला पाठवला गेला. विघ्नर कारखान्याकडून जे बिल आलं त्यांनी ग्रामपंचायतीमध्ये जमा केलं, परंतु भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला जो ऊस गेला त्याचं बिल मात्र आजपर्यंत त्यांनी ग्रामपंचायतीला दाखवलं नाही. त्यानंतर घेतलेली आंतरपिकं, धना असेल इतर फळभाज्या असतील, त्यांची कुठलीही सूचना त्यांनी दिली नाही, तोही मोबदला त्यांनी आपल्या स्वतःच्या याच्यामध्ये जमा केला. त्यानंतर या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी जाऊन ग्रामपंचायतीमध्ये जाऊन त्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडीची पुत्र दिली. आणि त्यानंतर बीडीओंनी हा जो अहवाल आता आपल्याला मी देणार आहे तो अहवाल त्यांनी पुण्याला पाठवलेला आहे की यांच्यावरती कारवाई होण्याबाबत. या स्मशानभूमीतली इथली ही माती ही उचलली आणि नामदेव बाबूराव काळे यांच्या नावावर जे क्षेत्र आहे तिथे ती नेऊन टाकली आणि आम्हाला म्हटलं इथं डबरी पिचिंग करायचं आहे, हे करून देतो ते करून देतो, काहीच नाही प्रत्यक्षात. आजही पाहिले तिथे बसण्याची सुद्धा व्यवस्था नाही आहे स्मशानभूमीमध्ये. तुम्ही त्या संदर्भात ग्रामपंचायतीला तक्रार अर्ज वगैरे काही केले होते? असं तोंडी बोलतोच ना आता काय सरपंच गावचे असल्यामुळे ग्रामसभेत त्याच्यात बोलणं होते मार्गी लागलं नाही. साधारणतः किती मातीतून मातीचा भ्रष्टाचार झाला असेल अंदाजे? 7-8 दिवस इथून स्मशानभूमीतून गाडे चालले होते. आता काय प्रत्यक्ष मोजमाप करायचं काय आपलं कारण नाही आलं ना. मग ती माती सरपंचांनी स्वतःच्या क्षेत्रात टाकली? उपसरपंच नामदेव बाबूराव काळे यांच्या नावावर असणाऱ्या गटात. या संदर्भात तुम्ही बीडीओंकडे काही तक्रार वगैरे केली होती? त्यावेळेला काही तक्रार नाही केली. मग आता बीडीओंकडे या संदर्भात कुठली केस दाखल आहे का? आता हे आहे ना ती दुर्मिळ झाड अशी भरपूर होती, त्याची वृक्ष तोड झालेली आहे, जवळजवळ सगळीच तोडून टाकलेली. साधारण कुठली कुठली झाडं होती काय सांगू शकता? चंदनाची होती, काही लिंबाची होती, आंबा होता, औषधी वनस्पती होत्या काही अशी. मग ग्रामपंचायतीने ही झाडं तोडली त्याची कुठं नोंद नाही आहे का? ती नोंद करणार होते परंतु नाही झाली नोंद वेळेत, त्यांनी दखल नाही घेतली त्याची. गट नंबर 844 मध्ये बरेचसे या ठिकाणी उत्खनन होऊन दुसऱ्या ठिकाणी माती नेण्यात आलेली आहे आणि त्याबाबत आम्ही ग्रामपंचायतीला बरेच ग्रामस्थांनी आम्ही तक्रार पण केलेली आहे, परंतु कोणत्याही प्रकारे त्यावर काय कार्यवाही झालेली नाही. या ठिकाणी माझ्या अंदाजानुसार तरी 5-6 दिवस या ठिकाणी ट्रॅक्टर चालू होते माती उत्खननाच्या दिवशी, परंतु कोणी त्या ठिकाणी आता उपसरपंच सगळे करतात त्यामुळे कोणी विरोध केलेला नाही. त्या यामध्ये जे काही कोणी अधिकारी पदाधिकारी या ठिकाणी दोषी असतील त्यावर कडक कारवाई करण्यात यावी अशी ग्रामस्थांच्या वतीने विनंती करतो. त्याचप्रमाणे
तुमचे पण मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. या ठिकाणी ऊस पण लागवड केली आणि त्या ठिकाणी आंतरपिकही घेण्यात आलेली आहे आणि बरेचसे उत्पन्न घेतलेले आहे. त्याचा कोणताही मोबदला दाखवलेला नाही. या ठिकाणी आपण आता या क्षेत्रात आलेले ज्या ठिकाणी गायरान जमिनीतून जी माती काढलेली आहे ती उपसरपंचांनी या 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 क्षेत्रात जे आपण ज्या उभं आहे त्या क्षेत्रात आलेलं आहे तर त्या ठिकाणी इथं त्यांनी माती टाकण्याच्या आधी 30 फूट खोल दरी होती. या ठिकाणी अशा पद्धतीने यांनी एक 8-10-15 दिवस जी काही माती वाहतूक चालू होती ती माती सर्व वाहून या ठिकाणी त्यांनी गायरानातली जी माती ती माती या ठिकाणी यांनी टाकून पूर्णपणे हा भरावा केलेला आहे. त्याचप्रमाणे पुढे ज्यावेळेस आम्ही अर्ज तक्रारी केलं त्यावेळेस त्यांच्यातलंच एक कार्यकर्ता असं बोललं की यांच्या ज्या फाईल आहेत ज्यांनी जे काही डॉक्युमेंट जमवले आहेत त्या जिल्हा परिषदच्या 6व्या मजल्यावरून खाली फेकून देण्यात आलेल्या आहेत. यांना कुणी तिथं विचारणार नाही, यांची कुठल्याही प्रकारची दखल वरिष्ठ कार्यालय घेणार नाही अशा प्रकारचे त्या ठिकाणी त्यांनी दादागिरी केली तसेच व अशा पद्धतीनं आम्हाला तुच्छतेची वागणूक त्या ठिकाणी त्यांनी दिली. तरी याचा वरिष्ठ कार्यालयाने डेप्टी सीओ साहेबांनी सर्वांनी मिळून या ठिकाणी लवकरात लवकर यांची या ठिकाणी बॉडी बरखास्त करण्यात यावी अशी माझी विनंती आहे त्यांना. आत्ता आपण या क्षेत्रामध्ये आहोत जे उपसरपंचांच्या वडिलांच्या नाव हे क्षेत्र आहे. गायरान जमिनीतून जे मातीचं उत्खनन करण्यात आलं ती माती या क्षेत्रामध्ये टाकण्यात आली. तक्रारदारांचं असं म्हणणं आहे की साधारणतः 30 फूट खोल खड्डा होता या ठिकाणी आणि ती जी माती गायरानातून काढून आणली ती ह्या संपूर्ण खड्ड्यामध्ये भरून ही जमीन सुपीक करण्याचा प्रयत्न खरं तर उपसरपंचांनी केलेला आहे. तक्रारदार माझ्यासोबत आहेत. तुम्ही वारंवार या गोष्टीचा पाठपुरावा करत आलेला आहात. आत्ता नेमकं BDO साहेबांचं किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांचं आत्ता नेमकं म्हणणं काय, कारण केस कोर्टात चाललेला आहे परंतु तिचा निकाल तुम्हाला म्हणावा असा वेळेत लागत नाही. आम्ही त्या ठिकाणी तक्रार केल्याच्या नंतर साहेबांनी पहिली सुनावणी झाली आमची. त्या सुनावणीमध्ये आम्ही आमच्या तक्रारी मांडल्या. त्यानंतर त्यांना आरोप प्रत्यारोप ह्या गोष्टी तिथे त्या ठिकाणी झाल्या जिल्हा परिषदला. त्यानंतर मग त्यांनी साहेबांनी सांगितलं की पुन्हा एकदा परत त्या गोष्टीचा पंचनामा होईल आणि त्या पंचनाम्यानंतर मग काय असेल ती पुढची कारवाई होईल. तुम्ही आता एक मुद्दा असा सांगितलात की तुमच्या फाईल ह्या 6व्या मजल्यावरनं फेकून देण्यात आल्या खाली, नेमका तो मुद्दा काय होता? आम्ही ज्यावेळेस पहिल्यांदा तक्रार दिली त्यानंतर लोकमतला आम्ही ह्या गायरानाची बातमी टाकली तर त्यावेळेस एक साळवाडी गावातलाच ग्रामस्थ आहे, कदाचित तो त्यांच्या बाजूने पण असू शकतो, ते आपल्याला माहीत नाही पण तो त्यांच्या बाजूने पण असू शकतो. त्यांनी त्यावेळेस गावात अशी चर्चा केली की यांना कोण विचारतं, यांना कोण, यांचा काही विषय नाही आहे आणि हे 6व्या मजल्यावरून यांच्या फाईल खाली फेकून दिलेले आहेत, सर्व कागदपत्र यांचे फेकून दिले आहेत, आम्ही सर्व अधिकारी मॅनेज केले आहेत, असं केले तसं केले, बऱ्याचशा प्रकारचे अशी उडवडीची उत्तर आणि गावात अपप्रचार आमच्याबद्दल त्यांनी अजून पण चालू ठेवलेला आहे. निश्चितच आपण चुकी करायची आणि त्याच्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना देखील गोवायचा हा प्रयत्न या साळवडी गावामध्ये चाललाय का, खरं तर हा एक संशोधनाचा विषय आहे. आत्ता आपण या साळवडीमध्ये हे जे काही संपूर्ण प्रकरण पाहत आहोत या प्रकरणामध्ये संबंधित जे उपसरपंच आहेत किंवा त्यांची जी काही संपूर्ण बॉडी आहे त्यांच्याशी देखील आपण चर्चा करणार आहोत. नेमकं त्यांचं या बाबतीत काय म्हणणं आहे, त्यांनी हा भ्रष्टाचार खरंच केला आहे का की त्यांच्यावर काहीतरी आरोप केले जात आहेत की हे सांगतात, ह्या गोष्टीमध्ये देखील काही तथ्य आहे. दोन्ही बाजू आपण तपासून पाहणार आहोत आणि जो चुकीचा आहे त्याला शासन नक्कीच झालं पाहिजे. त्यासाठी आपण देखील शासन दरबारी दाद मागणार आहोत. आयवन न्यूज सत्याचा पाठपुरावा शेवटपर्यंत करत राहणार आहे. कॅमेरामन प्रतीक परदेशीसह मी अभिषेक, आयवन न्यूज, साळवडी. या संदर्भात सरपंचाशी संपर्क केला असता मी उद्या माझ्या प्रतिक्रिया देईल असे आयवन न्यूजशी बोलताना सांगितले.